नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल पवार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये. तुम्ही आपल्या आधीच्या व्हिडिओतनं खूप छान प्रतिसाद दिला. आपल्या चिपळूणचा शिमगा म्हणजे त्यामध्ये तुम्ही एक्सप्लोर केलं, गोळकोटचा शिमगा असेल, चिपळूणचा शिमगा असेल, तुम्ही खूप छान प्रकारे आपल्याला प्रतिसाद दिलात. असाच उत्तम प्रतिसाद तुमचा राहू दे. आणि आज आपण आलो आहे ते महाडला. महाडमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आपण आलो आहे ते गांधारपाले लेणी बघायला. तर आज आपण एक्सप्लोअर करणार होते गांधारपाले लेणी. तर बघूया आपला प्रवास कसा होतो इथे. गांधारपाले लेणी. गांधारपाले लेणी हा 30 बौद्ध लेण्यांचा समूह आहे. तो मुंबईच्या दक्षिणेस महाडजवळील राष्ट्रीय महामार्ग 66 वर आहे. हे एक प्राचीन व ऐतिहासिक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. ही लेणी रायगड जिल्ह्यातील महाडजवळ गांधारपाले या गावातील डोंगरावर आहे. हा एकूण 30 लेण्यांचा समूह असून 3 चैत्यगृह व 19 विहार आहे. लेणी क्रमांक 1 मध्ये 53 फूट लांब व 8 फूट रुंद अशी ओसरी आहे. गर्भगृहात गौतम बुद्ध यांची मूर्ती व धम्मचक्र कोरलेले आहे. लेणी क्रमांक 21 मध्ये गौतम बुद्ध यांची बसलेली मूर्ती व शिष्य व यांची हरणाची चित्र कोरलेली आहे. येथील शिलालेखानुसार ही लेणी बौद्ध धर्मीय कंबोज वंशीय राजा विष्णू पुलित यांच्या कारकिर्दीत 130 आसपास निर्माण केली गेली असावी. ऐतिहासिक व पर्यटन या दोन्ही दृष्टीने ही लेणी खूप महत्त्वपूर्ण आहे. राजा पुलित यांच्या नावावरून हे गावाचे नाव पडलेले असावे. लेणी क्रमांक 1 हे एक चैत्यगृह असून त्याला 7 कमानी आहेत. लेण्यांचे 6 खांबी ओसरी असून ओसरीच्या मागे भव्य दालन आहे. 6 खांबांपैकी फक्त 1 काम पूर्णपणे कोरलेले आहे, बाकीचे 5 अर्धवट आहेत. दालनात जाण्यासाठी 3 दरवाजे आहेत. दालनात उजेड येण्यासाठी 2 खिडक्यांची रचना केलेली आहे. सर्वात मोठी लेणी आत्तापर्यंत बघितलेली, पण ते आहे पूर्णपणे अंधार. फ्लॅशलाईट लावली आहे मी, तरी पण बऱ्यापैकी अंधार आहे. पक्ष्यांचं किलबिला तिथं ऐकलं होतं. आतमध्ये प्रशस्त सभागृह आहे इथे. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा छोटासा ब्लॉग झाला. आपण गांधारपाले लेणी एक्सप्लोअर केली.
ऍक्च्युअली काही लेण्यांमध्ये प्रवेश बंदी केलेली होती, तिथे जाण्यासाठी वाटा नाही आहेत, त्यामुळे इथे प्रवेश बंदी केली होती. ज्या ज्या लेण्यांपर्यंत आपल्याला जाणं शक्य झालं त्या त्या लेण्यांचे दर्शन तुम्हाला घडवलेले आहे. खूप प्राचीन आहे म्हणजे संपूर्णपणे दगडी बांधकाम आहे. अशाच प्रकारचे विविध प्रेक्षणीय स्थळं असतील, धार्मिक स्थळं असतील, पर्यटन स्थळं असतील, हे आपण नक्की एक्सप्लोअर करणार आहोत. तर आपलं जर्नी विथ निखिल हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.